नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला पंधरा मे पर्यंत हे तीन महत्वाची कामे करावी लागणार आहेत जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरच तुम्हाला कुठल्याही अडचणीशिवाय चौदावा हप्ता मिळू शकेल सोबतच तुमचा मागचा राहिलेला तेरावा हप्ता सुद्धा तुम्हाला देण्यात येईल परंतु जर समजा तुम्ही ही तीन कामे केली नाहीत तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा कुठलाही हप्ता मिळणार नाहीये म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा व नीट समजून घ्या मित्रांनो मित्रान। मित्रान। की नेमके काय करायचे आहे आणि कसे करायचे आहे सोबतच जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मित्रांनो जसे की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे आणि त्याचे कारण हेच आहे मित्रांनो की त्यांनी हे तीन कामे अजूनही केलेली नाही आहेत आणि म्हणून त्यांचा तेरावा हप्ता थांबवण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही तीन कामे कोणती आहेत जी तुम्हाला पंधरा मे च्या अगोदर करायची आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे पहिले महत्वाचे काम आहे तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करणे मित्रांनो ज्या बँकेत तुमचे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येतात त्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन बँक मॅनेजरला भेटावे लागेल आणि त्यांना तुम्हाला सांगावं लागेल मित्रांनो की तुमचे बँक खाते हे तुम्हाला तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करायचे आहे आणि जर तुमचे बँक खाते हे आधीपासून लिंक असेल मित्रांनो तर तुम्ही त्या ठिकाणी चेकसुद्धा करू शकता की तुमचे बँक खाते हे लिंक आहे की नाही आणि नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिंक करू शकता अशा प्रकारचे पहिले महत्वाचे काम तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरे महत्त्वाचे काम आहे तुमचे भूमी अभिलेख नोंदी अद्यवत करणे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शेत जमीन असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत परंतु आता नवीन नियमानुसार पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती तुमच्या जमिनीचा रेकॉर्ड असणे म्हणजेच तुमच्या जमिनीची नोंद असणे आवश्यक आहे तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या जमिनीची नोंद पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना भेटावे लागेल आणि त्यांच्या मार्फत तुम्हाला तुमच्या जमिनीच्या नोंदी या अद्यावत करून घ्याव्या लागतील मित्रांनो हे दुसरे महत्वाचे काम तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता घेण्यासाठी करायची आहे मित्रांनो त्याच्यानंतर तिसरे महत्वाचे काम आहे मित्रांनो ई सी पूर्ण करणे मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की कि पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून ई सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांची ई सी पूर्ण नसेल त्यांना या योजनेचा लाभ यापुढे दिला जाणार नाही आहे म्हणून अजूनपर्यंत जर तुम्ही या योजनेअंतर्गत ई के सी केली नसेल तर पंधरा मेच्या अगोदर करून घेणे महत्त्वाचे आहे ई सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जावे लागेल त्या ठिकाणी तुम्ही तुमची ई सी करू शकता किंवा मग तुम्ही स्वतः डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट ओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन घरच्या घरी ओ टी पीच्या माध्यमातून तुमची ई के सी पूर्ण करू शकता परंतु त्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही घरी बसून ओ टी पीच्या माध्यमातून ई के सी करू शकता अन्यथा तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने ई के सी करण्यासाठी तुमच्या जवळच्या सी सेंटरवरतीच शे जावे लागणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन महत्त्वाची कामे तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता घेण्यासाठी तसेच मागचे राहिलेले सर्व हप्ते घेण्यासाठी आवश्यक आहेत ही तीन कामे जर तुमची अप टू डेट असतील तरच तुम्हाला यापुढे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे आणि ही कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पंधरा मे पर्यंत तारीख देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो मित्रांनो तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब कोण द्यावा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार